खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना वांद्रे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना खार पोलिसांनी काल रात्री अटक केली होती. त्यांच्या विरोधात सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळेस कोर्टाने त्यांना दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांच्या जामिनावर आता 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयानं त्यांच्या जामिनावर तत्काळ सुनावणी देण्यास नकार दिलेला आहे. आरोपींना आज जेल कस्टडी देऊन त्यांनी जो आज त्यांनी लगेच बेल ऍप्लिकेशन केलं, त्या बेल ऍप्लिकेशनवर आम्हाला आमचं लेखी म्हणणं 27 तारखेला मांडायला सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे अपशब्द वापरून ज्यांना चॅलेंज केलेलं आहे त्याचप्रमाणे शासनाला चॅलेंज केलेलं आहे. त्यांना 149 खालची नोटीस देण्यात आली होती की शांतता ठेवणं तुमचं कर्तव्य आहे, त्यामुळे तुम्ही परत जा. परंतु त्यांनी सदरील नोटीसला न मानता त्यांनी शासनाला जे आव्हान दिलं त्याच्यामुळे त्यांच्यावर त्यांचा जो याच्याविषयी जो वाईट अप्रामाणिक हेतू तो दिसून आला. आणि म्हणून सर